नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922 42 90 07 अथवा 744 744 2921. कणकवलीतल्या नागरिकांना सक्षम बळकट सेवा द्यायची असेल तर कामगारांना योग्य तो पगार शासनाच्या निकषाप्रमाणे दिला पाहिजे. एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून जनतेच्या मनात आम्हाला भ्रष्ट ठरवण्याचा नसता उपद्व्या कन्हैया पारकर यांनी करू नये असा टोला बंडू हरणे यांनी लगावला. आज कणकवली नगरपंचायतीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुळात आधी पारकरांनी हे अशी प्रक्रिया समजून घ्यावी की ह्या प्रक्रियेत कचरा टेंडरची प्रक्रिया स्थायी समिती मंजूर करते, प्रशासकीय बाब सगळे मुख्याधिकारी कणकवली नगरपंचायतच्या हाताळतात आणि त्यानंतर सन्माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी जात आपल्याकडे आपल्याला मी ही प्रशासकीय मान्यता दाखवू इच्छितो. ही जिल्हाधिकाऱ्यांची ही सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सन्माननीय दिलीप पांढरपट्टी यांनी ही दिली. आता ह्या प्रक्रियेत जर पारकरांचा असा आरोप असेल की आमची स्थायी समिती मुख्याधिकारी DPO आणि जिल्हाधिकारी हे जर ह्या त्या चुकीची प्रक्रिया पार पाडली असेल तर त्याच्या बदल्यात सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्याचा काय उपयोग नाही. जिल्हाधिकाऱ्यांची वरची सुप्रीम अथॉरिटी डिव्हिजनल कमिशनर किंवा मंत्रालय हे जर असेल तर तिथे चौकशी त्यांनी केली पाहिजे. कारण माझी चौकशी माझ्याकडेच करण्यात काय अर्थ नाही. माझी चौकशी माझ्या सुप्रीमकडे करायची असते तशी ही सगळी चौकशी. माझं त्यांना एक सल्ला आहे की जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा कारण ह्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी सुद्धा आहेत जर त्यांच्या म्हणण्यानुसार तर डिव्हिजन कमिशनर किंवा मंत्रालय प्रधान सचिव यांच्याकडे ती करावी, अवश्य करावी आणि खात्री करू द्या. करार झाला त्याप्रमाणे भाड्याची रक्कम त्यांनी भरली पाहिजे. याबाबत त्यांना त्याबाबतचं पत्र नगरपंचायतीकडून गेलेलं आहे. एजी डॉटर्सच्या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPCB ना MPCBच्या परवानग्या झालेल्या आहेत. केंद्रीय स्तरावरच्या पर्यावरण आणि वॉटर पोल्युशन एअर पोल्युशनच्या बाबतीतल्या ज्या काही कचरा असेल म्हणजे सॉरी परवानगी असेल त्याबाबतच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यांच्याशी आमचं कंटिन्यू कोऑर्डिनेशन आहे. त्यांना आणखी त्यांची मुदत शिल्लक आहे. ह्या मुदतीच्या आत त्या परवानग्या त्यांनी घेऊन काम सुरू करणार आणि तेव्हा पैसे भरून कामाला सुरुवात होईल. येत्या 6 महिन्यात तुम्हाला कामाची सुरुवात दिसेल. त्यांना मुदत दिली आहे तोपर्यंत ते काम जेव्हा मुदत संपेल आणि त्यात काम जर दिसलं नाही तर त्याबाबत त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती करण्यात येईल. पण तशी काही गरज येणार नाही. AG डॉक्टरचं काम ह्या कणकवलीमध्ये येत्या 6 महिन्यात आपल्याला सुरू झालेलं दिसेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमची चौकशी. मुळात आधी जे टेंडर कॉस्टचे नवीन टेंडर जे 2 डिसेंबर 2019 अस्तित्वात आलं हे टेंडर पूर्वी 2016 मी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छितो की 14 जुलै 2016 ह्या टेंडरची कॉस्ट 1,85,000 रुपये होती. त्यानंतरच्या 21 महिन्याच्या सर्वसाधारण मधल्या गॅप नंतर 1 फेब्रुवारी 2018 हे नंतर टेंडर नवीन देण्यात आलं आणि त्याची कॉस्ट 1,31,000 रुपये होती. आता समजा 6,85,000 आणि 10,31,000 याचा जर हिशेब घातला तर वर्षाला 41,52,000 वाढ ही तेव्हाची झालेली दिसते. सदरच्या ह्या टेंडरच्या काळात विद्यमान कन्हैया पारकर तेव्हा ह्या नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष होते. सुशांत नाईक त्यांच्याबरोबर सहकारी सदस्य होते त्यांच्या गटात. आता 2018 नंतर 2 डिसेंबर 2019 म्हणजे सर्वसाधारण 22 महिन्याच्या कालखंड उलटून गेल्यानंतर वाढलेली महागाई आणि या सर्व गोष्टी लक्षात घेता या टेंडरमध्ये 45 लाखाची म्हणजे महिन्याला 3,75,000 वाढ झाली आहे. टोटल वर्षाला 45 लाखाची वाढ दिसते. मुळात ही पारकरांच्या काळात ही 41,52,000 वाढली म्हणजे जवळजवळ 40% वाढली 21 महिन्याच्या कालावधीत. आणि हे ह्यांच्या वेळेला वाढलेल्या जी रक्कम आहे ह्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करून आताच्या महागाई दराने जी वाढलेली रक्कम आहे त्याबाबत लोक वेगळे उलटे सुलटे आरोप करून लोक कणकवलीची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न करत आहेत पारकर.
मुळात ही रक्कम वाढली का? तर एकूण प्रॉपर्टी, तेव्हाची जी प्रॉपर्टी होती 2018 म्हणजे फेब्रुवारी, त्या 143 रुपये पर प्रॉपर्टी दर होता, आणि आताचा डिसेंबर एंडिंग म्हणजे 2/12/19 म्हणजे 2 डिसेंबरला ह्या प्रॉपर्टीचा दर पर प्रॉपर्टी 195 रुपये झालेला आहे. म्हणजे एकूण प्रॉपर्टीमध्ये साधारण 52 रुपयाची वाढ झाली. त्या 52 रुपयाच्या वाढीमध्ये एकूण 5 ट्रॅक्टर होते, त्याऐवजी 7 ट्रॅक्टर येणार आहेत, 3 ॲपेरिक्षाच्या घंटागाडी येणार आहेत, 3 बॅकलोडर आता नवीन येतील ते येणार आहेत. दुसरी गोष्ट, किमान वेतन कामगारांचा 8,000 वरून आताच्या डिसेंबरचा रेट आहे 12,068 आणि आता नवीन येणारा रेट आहे जवळजवळ सरासरी 13,500 रुपये. एवढी ही वाढ किमान वेतनमध्ये अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, IPF कर्मचाऱ्यांचा 13%, कॉन्ट्रॅक्टरला आणि कामगारांना 12%, एकूण 25% भरावा लागतो. SICS म्हणजे कर्मचारी राज्य विमा, जी एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन जी आहे, ही एकूण पगारावर 4% एक्स्ट्रा भरावे लागतात. वेलफेअर फंडमध्ये पर कामगार म्हणजे पर हेड 36 म्हणजे 36 रुपये भरावे लागतात. ट्रॅक्टरमध्ये वाढ झाली. स्वच्छताच्या बाबतीतलं ज्या वॉर्ड वाईज रस्ते साफ करणं किंवा ह्या इतर काही ज्या गोष्टी आहेत यामध्ये वाढ झाली. आणि जर कणकवलीच्या नागरिकांना जर सक्षम आणि बळकट अशी जर सेवा द्यायची असेल तर कामगारांना सुद्धा योग्य तो पगार शासनाच्या निकषाप्रमाणे दिला पाहिजे. आणि कामगारांना शेवटी सफाई कामगारांचा सुद्धा पगार, आरोग्य, त्यांना योग्य ते मानधन दिल्याशिवाय ते सुद्धा मनापासून काम करणार नाहीत. आणि तेच जेव्हा काम करतील तेव्हा ह्या शहरात चांगली स्वच्छता लाभेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जेव्हा पारकरांनी जो 21 महिन्याची वाढ दिली त्याच हिशेबाने, त्याच ॲव्हरेजने ही 2019-22 महिन्यानंतरची जी वाढ आहे. तर उगाच कुठेतरी काहीतरी एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून शहरवासी यांच्या मनात आम्हाला भ्रष्ट ठरवण्याच्या उपद्रव पारकरांनी करू नये.